विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. MPSC लक्ष या आपल्या फ्री एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती तुमचे परत एकदा स्वागत आहे. सर्व MPSC, UPSC, PSI, STI, तलाठी या सर्व परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा चालू घडामोडींचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 22 डिसेंबर रोजी ज्या महत्त्वाच्या घडामोडी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या आहेत त्या संदर्भातील माहिती बातम्यांचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची घोषणा तुमच्यासाठी अशी आहे की काल संध्याकाळीच आम्ही एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नोट्स कशा काढाव्यात. बऱ्याच विद्यार्थ्यांची आम्हाला रिक्वेस्ट होती की जो आपण परीक्षेचा अभ्यास करतोय त्यासाठी नोट्स काढणे आवश्यक आहे का, नोट्स काढण्याची पद्धत कशा प्रकारे असावी, नोट्स कशा काढाव्यात या संदर्भातील एक छानसा व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा त्याला भरघोस प्रतिसाद सुद्धा आलेला आहे. तर या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला मी इथे दिलेली आहे. सोबतच या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओची लिंक मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नोट्स कशा काढाव्या यासाठी तुम्हाला हा जो आपला नोट्स कशा काढाव्यात हा जो व्हिडिओ आहे यामधून फार उत्तम असे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. इथे जे MPSC लक्ष लिहिलेलं येईल या आयकॉनवरती सुद्धा क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करून घेता येईल. तर मित्रांनो फार वेळ न घालवता तुमच्यासाठी हा व्हिडिओ आजचा चालू करतोय. चालू घडामोडींचा प्रथम जी बातमी आलेली आहे ती म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कारांच्या बाबतीत. श्रीकांत देशमुख यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. मराठीचा जो पुरस्कार आहे हा मराठीमधील जो साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे तो श्रीकांत देशमुख यांच्या बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आलेला आहे. दिल्लीतील रवींद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील 24 प्रादेशिक भाषेतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांची घोषणा यावेळी करण्यात आली. 12 फेब्रुवारी 2018 रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. हा पुरस्कार जो आहे साहित्य अकादमीच्या वतीने दिला जातो. हा जो लोगो आहे हा साहित्य अकादमीचा लोगो आहे. याबद्दल थोडी डिटेल माहिती आपण अजून घेऊया. मराठी कवी श्रीकांत देशमुख लिखित बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली असून 1 लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर सुजाता देशमुख यांना अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सुजाता देशमुख अनुवादित गौहर जान म्हणतात मला या पुस्तकास अनुवादाचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. माय नेम इज गौहर जान या विक्रम संपत लिखित इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. या पुरस्कारासाठी त्यांना 50,000 रुपये रोख आणि ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य अकादमीच्या मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक संजय पवार, पुष्पा भावे आणि सदानंद मोरे यांचा समावेश होता. एकूण 24 भाषांमध्ये 7 कादंबऱ्या, 5 काव्यसंग्रह, 5 लघुकथा, 5 समीक्षकात्मक पुस्तके तर 1 नाटक आणि 1 निबंध या पुस्तकांची यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये वर्णी लागलेली आहे हे लक्षात असू द्या. एकूण 24 भाषांमधील 7 कादंबऱ्या, 5 काव्यसंग्रह, 5 लघुकथा, 5 समीक्षकात्मक पुस्तके तर 1 नाटक आणि 1 निबंध या पुस्तकांची यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये वर्णी लागलेली आहे. तर ज्या 24 भाषा ज्या आहेत ज्या 24 भाषांच्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो त्या अशा प्रकारे आहेत: आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोंगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी या 24 भाषांसाठी. या परत तुम्ही तुमच्याकडे लक्षात असू द्या किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून ठेवा. या 24 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा दिला जातो.
त्याबद्दल अजून डिटेल माहिती जर घ्यायची झाली तर बोले बोलावे ते आम्ही हा या काव्यसंग्रहाला श्रीकांत देशमुखांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल थोडी डिटेलमध्ये माहिती आपण दिलेली आहे. बोलावे ते आम्ही हा श्रीकांत देशमुखांचा जुन्याच पिढीतील नवा कविता संग्रह आहे. गावगाड्याच्या बदलता अवकाश अतिशय व्यामिश्र रूपात या रूपात कवेत घेणारा हा नव्वदोत्तर कालखंडातील एक महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे. कृषी जनव्यवस्थेला वेढून टाकणारी आक्रमित आणि संस्कारित करणारी बाह्यव्यवस्था ही देखील काव्यसंग्रहाच्या चिंतनाचा विषय आहे. या संग्रहात 5 विभाग आहेत. 68 कवितांचा हा संग्रह खोलवर विचार करायला लावणार आहे. या संग्रहात भौतिकतेपेक्षा पिंडधर्माकडे लक्ष वेधलेले आहे. जन्मजात सोशिकता हाच बाळंतविडा पिंडधर्म आहे हे कवीने सांगितलेले आहे. जन्म मरण अब्रू बाप पाटील झाड डुक्कर मोर समुद्र मुंबई अडत अडत्या गाड्या समाधी या गोष्टी कवीच्या कथनपर कवितेत येतात. माती रेत याद्वारा विश्वाच्या पोकळीमध्ये अविरत नवसर्जन घडते. उजळ माथ्यानं भूमिपुत्र या भागात कवीला भविष्याविषयीचं दुःस्वप्न पडतं. उंदरा कोल्ह्यानं हंगाम नष्ट करू नये म्हणून शेतकरी डोळ्यात तेल गाळून पहारा करतो पण त्याची पुढची पिढी मातीपासून दूर होत आहे हे या काव्यसंग्रहाने सूचकपणे सांगितलेले आहे. ही जी आहे साहित्य अकादमीच्या साहित्य अकादमीबद्दल जर माहिती घ्यायची झाली तर भारत की राष्ट्रीय साहित्यिक संस्था साहित्य अकादमी की स्थापना भारत सरकारद्वारा 1954 में म्हणजे 1954 मध्ये साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली होती. भारतातील एक प्रमुख साहित्यिक संस्था संस्थेच्या रूपामध्ये अकादमी पुरस्कार फेलोशिप अनुदान प्रकाशन साहित्यिक कार्यक्रम कार्यशाळा व प्रदर्शनीचे माध्यम स्वतः यांच्याद्वारे केलं जातं आणि मान्यताप्राप्त 24 भारतीय भाषांमधील साहित्याचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्याचं कार्य या संस्थेद्वारे केलं जातं. अकादमी भारताच्या सीमेच्या बाहेरही भारतीय साहित्य प्रोत्साहित करण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये एकसोबत साहित्य विनिमय कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करत असते. हे इंडियन गव्हर्नमेंटच्या अंतर्गत सुद्धा हे चालतं साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी पुरस्कार जे जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये 24 भारतीय भाषांसोबतच 24 भारतीय भाषांमध्ये पुरस्कार जे देण्यात आले होते त्यामध्ये 5 कविता संग्रह जे आहेत ते उदयनारायण सिंह नचिकेता यांचा मैथिली भाषेतला, श्रीकांत देशमुख यांचा मराठी भाषेतला, भुजंग टुडू यांचा संथाली, स्वर्गीय इकबाल यांचा तमिळ भाषेतला तर देवी प्रिया यांचा तेलुगू भाषेतला कविता संग्रह आहे. तर जयंत माधव बरा यांचा असमिया, अफसार आमेद यांचा बाडला बांगला, रीताबर यांचा बोडो, ममंगदई यांचा इंग्रजी, के पी रामनुनी यांचा मल्याळम तर निरंजन मिश्र यांचा संस्कृत आणि नछत्तर हा पंजाबी हे उपन्यासांना पुरस्कार मिळालेला आहे. जे 5 कथासंग्रह आहे त्यामधील डोगरी भाषेतील शिव मेहता, अवतर कृष्ण रहबर यांचा काश्मीरी भाषेतला, गजानन जोग यांचा कोकणी भाषेतला, गायत्री सराफ यांचा ओडिया भाषेतला तर बेग एहसास यांचा उर्दू भाषेतला कविता संग्रह यासाठी निवडण्यात आलेला आहे. तर जगदीश लसणी यांचा सिंधी भाषेतील निबंध याला सुद्धा पुरस्कार दिला जाईल. तर मणिपुरी भाषेतील राजेन तोयजांबा यांचं नाटक जे आहे त्याला हा पुरस्कार दिला जाणार आहे. भरपूरशी डिटेल माहिती आम्ही तुमच्यासाठी काढून आणलेली आहे साहित्य अकादमी पुरस्कारांबद्दल. तर सुजाता देशमुख यांचा गौहरजान म्हणतात मला या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. विक्रम संपत लिखित माय नेम इज गौहरजान या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा अत्यानंद झालेला आहे अशी लेखकांनी लेखक हा पुरस्काराची अपेक्षा न करता लिहित असतो. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा त्यांच्यासाठी त्यांच्या अनुवादासाठी एक मोठी पावती आहे असून पावती असून या निमित्ताने गौहरजान म्हणतात मला हे पुस्तक पुन्हा वाचकांसमोर येणार आहे अशा शब्दात देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एक साक्षेपी संपादक अनुवादक आणि पत्रकार म्हणून श्रीमती सुजाता देशमुख यांचा लौकिक आहे. त्या इंडियन एक्सप्रेसमध्ये वार्ताहर आहेत आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडियामध्ये सहसंपादिका होत्या. मिळून साऱ्याजणी या मासिकाचं संपादक पद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे.
राजहंस प्रकाशनच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. गोहरजान म्हणतात, मला माझंही एक स्वप्न होतं, बाईकवरचं बिऱ्हाड, तिची मोहिनी, नीलची शाळा, देश माझा आणि मी देशाचा. जे जे श्री लालकृष्ण अडवाणी यांचं आत्मचरित्र आहे, मी देश माझा आणि मी देशाचा, दहशतीच्या छायेत, यासह आधी अनुवादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. अनुवादित पुस्तकाच्या पुरस्काराचे स्वरूप 50,000 रुपये आणि ताम्रपत्र असून 2018 मध्ये होणाऱ्या साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 18 फेब्रुवारी 2018 रोजी या पुरस्कारांचे वितरण असेल. मराठी साहित्यातील अनुवादित पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक अनुराधा पाटील, मकरंद साठे आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांचा समावेश होता. त्यानंतरची जी बातमी आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्तरातील 2022च्या राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद बर्मिंगहम या शहराकडे मिळालेलं आहे. डर्बन शहराचा मान आता बर्मिंगहम शहराला मिळालेला आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहराने आर्थिक अडचणींचे कारण देत 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद भूषवण्यास नकार दिल्यानंतर बर्मिंगहम शहराला या स्पर्धेचा मान देण्यात आलेला आहे. डर्बनने माघार घेतल्यानंतर बर्मिंगहम या एकमेव शहराने यजमानपद भूषवण्यासाठी आपला प्रस्ताव सादर केला होता. यावरून राष्ट्रकुल क्रीडा प्राधिकरणाने 2022 साली होणाऱ्या स्पर्धेचे यजमानपदाचे हक्क बर्मिंगहॅमला दिलेले आहेत. याआधी 2014 साली ग्लासगो येथे आणि त्याआधी 2002 साली मँचेस्टर शहराने राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदाचा मान भूषवला होता. हा मान आपल्याकडे घेण्यासाठी बर्मिंगहम शहरातील स्थानिक प्रशासनाला आपण या स्पर्धेच्या यजमानपदातून माघार घेणार नाही अशी हमी द्यावी लागणार आहे. या स्पर्धेसाठीचा अंदाजे 75% खर्च बर्मिंगहॅम स्थानिक प्रशासनाला करावा लागणार असून उर्वरित 25% खर्च हा राष्ट्रकुल समिती करणार आहे. आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलेक्झांडर मैदानावर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगण्याची शक्यता आहे. बर्मिंगहम शहराआधी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहराला यजमानपदाचा मान देण्यात आला होता, मात्र स्थानिक प्रशासनाने यासाठी लागणाऱ्या खर्चाची हमी देण्यात असहमती दर्शवल्याने ऐनवेळी 2022च्या यजमानपदासाठी राष्ट्रकुल क्रीडा प्राधिकरणाला नव्याने निविदा काढाव्या लागल्या होत्या आणि यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल 2018च्या ज्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत त्या ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथे होणार आहेत. त्यानंतर काल एक मोठा निर्णय न्यायालयाने जाहीर केलेला आहे. 2G स्पेक्ट्रम जो घोटाळा होता, या घोटाळ्यामध्ये एक निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. यातील सर्वच आरोपींना दोषमुक्त न्यायालयाने हे केलेले आहे. 2G घोटाळा प्रकरणी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा, डीएमके नेत्या व खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळालेला आहे. काँग्रेस प्रणित UPA 2च्या काळात 2G स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला होता. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते असा निष्कर्ष CAG कॅगच्या अहवालाद्वारे काढण्यात आला होता. या घोटाळ्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला होता. स्पेक्ट्रम वाटपासंबंधीच्या 7 जानेवारी 2008 रोजी प्रसिद्धीच्या अधिसूचनेत ए राजा यांनी फेरफार केल्याचा ठपका संयुक्त समितीच्या अहवालात ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील CBIच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमो यांच्यासह 17 जणांवर आरोप निश्चित केले होते. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते. गुरुवारी ए राजा आणि कनिमोई हे सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले. न्यायालयात काय निर्णय देणार याकडे देशभराचे लक्ष लागले होते. या घोटाळ्यामुळे काँग्रेसवर देशभर टीका झाली होती. गुरुवारी न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला आणि आरोपी विरोधात सबळ पुरावे सादर न करता आल्याने न्यायालयाने सर्व 17 आरोपींना दोषमुक्त केले. टू जी घोटाळा प्रकरणात सर्व 17 आरोपी दोषमुक्त असल्याचा निकाल देणाऱ्या सीबीआय
च्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश ओ पी सैनी यांनी या खटल्यासंबंधी मोठा खुलासा केला आहे. काही लोकांनी निर्माण केलेल्या अफवा, चर्चा आणि भाकितांवरच हा खटला सुरू होता. 2011 सालापासून सतत 7 वर्षे एकही सुट्टी न घेता मी या खटल्यामध्ये पुरावा शोधत होतो, मात्र माझी सर्व मेहनत वाया गेली. सीबीआय यासंबंधी एकही ठोस पुरावा सादर करू शकला नाही, असे न्यायमूर्ती सैनी यांनी यावेळी सांगितले. नंतर जी बातमी आहे ती सचिन तेंडुलकर संदर्भातील आहे. सचिन तेंडुलकर काल राज्यसभेमध्ये पोहोचला आणि राज्यसभेमध्ये त्याचं भाषण होतं, पण या भाषणामध्ये सचिन तेंडुलकरला बोलताच आलं नाही. कालचा जो निर्णय आला होता न्यायालयाचा 2G घोटाळ्यासंबंधी, त्यावेळी बराचसा गोंधळ जो आहे हा राज्यसभेमध्ये झाला. त्यामुळे पहिल्यांदाच राज्यसभेत जे भाषण चालू होतं, भाषण होणार होतं तेंडुलकरचं, राईट टू प्ले या विषयाबद्दल बोलणार होता, पण सभागृहातील गोंधळामुळे सचिनला त्याचं भाषण करता झालं नाही. सर्वांनीच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सुद्धा सांगितले की बोलणारा व्यक्ती हा भारतरत्न आहे, त्याचे म्हणणे शांततेत ऐकून घ्या. परंतु कुठलेच सांसद त्यांचे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे सचिनचे भाषण जे आहे ते राज्यसभेमध्ये झाले नाही. त्यानंतर वन लाइनर ज्या न्यूज आहेत त्या आपण एक वेळा बघून घेऊ. इंटरनेट वेगाच्या बाबतीत भारताची आघाडी वेब सेवा कंपनी ओकला ने स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स जाहीर केला आहे. त्यामध्ये यंदा भारताने इंटरनेट वेगाच्या बाबतीत आघाडी घेतली असून सरासरी वेगामध्ये 76.9% वाढ नोंदवली गेलेली आहे. या बाबतीत भारताने अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे. भारतामध्ये मोबाईल डेटाचा वेग 42.4% वाढून 8.80 MBPS वरती पोहोचलेला आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये पाकिस्तानने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरून 60 वर्षे करण्यात येणार आहे, अशी या संदर्भातील निर्णय येत्या महिन्याभरात घेण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. क्रीडा संदर्भातील बातमी. 8 वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या आणि यंदाच्याही जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या कर्नाटक संघावर 5 धावांनी थरारक विजय मिळवत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. दुसऱ्या डावात कर्नाटकच्या 7 विकेट घेणारा रजनीश गुरबानी हा गोलंदाज विदर्भाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे. मित्रांनो, या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. सोबतच आपला हा जो व्हिडिओ आहे, नोट्स कशा बनवा याची लिंक आम्ही इथे देतो आहे, तर ती तुम्ही लिंक त्या लिंकनुसार तुम्ही तो व्हिडिओ बघा व तुमच्या नोट्स बनवून ठेवा. धन्यवाद.